नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। राष्ट्रीय युवा महोत्सव 12 ते 16 जानेवारी दरम्यान पॉंडचेरी येथे होणार आहे। दरम्यान या महोत्सवासंदर्भात जळगाव जिल्ह्याची तयारी काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाने आज जिल्हा क्रीडा अधिकारी यांना केला आहे। याबाबतचे लेखी निवेदनच जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना आज देण्यात आले। याप्रसंगी गौरव लवंगले यांच्यासह रंगकर्मी उपस्थित होते। या महोत्सवात सहभागी होण्यासाठी आपल्या जिल्ह्याची राज्यस्तरावर होणारी प्रतिनिधिक प्रतियोगिता कधी होणार, असा प्रश्न विचारून याची माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आली। आज पुणे येथे क्रीडा विभागाची बैठक असून संध्याकाळपर्यंत परिपत्रक आल्यावर सर्व माहिती देण्यात येईल व मागण्यांचा विभागाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी दिल्याची माहिती रमेश भोळे यांनी शौर्य मराठी सोबत बोलताना दिली। आज आम्ही क्रीडा ऑफिसमध्ये यासाठी आलेलो आहोत की सांस्कृतिक क्षेत्रामध्ये फार महत्त्वाची स्पर्धा बऱ्याच वर्षांपासून नॅशनल लेव्हलला नॅशनल गव्हर्नमेंट घेते आणि ती 12 ते 16 जानेवारीला दरवर्षी असते, पण त्या लेवलला पोहोचण्यासाठी जळगाव जिल्हा नेहमीच मागे का पडतो खरा मला पडलेला प्रश्न आहे। बरी स्पर्धा गव्हर्नमेंट ऑर्गनाईज करतं, गव्हर्नमेंटची मॅन्शन्स करतात, मग आपण मागे का आहोत? आम्हाला सुचलेलं कारण नेहमी असं आहे की स्पर्धा ही फार लिमिटेड पिरियडमध्ये डिक्लेअर होऊन लिमिटेड पिरियडमध्ये संपते, म्हणजे संघांना तयारी करण्याची वेळ मिळत नाही, संपूर्ण कॉलेजेसला ती इन्फॉर्मेशन जात नाही, जिल्हाभर ती इन्फॉर्मेशन पोहोचत नाही, हा कम्युनिकेशन गॅप आहे असं माझं मला वाटतं। आणखी ज्या काही अडचणी असतील त्या ऑफिसर सरांनी सोडवण्यासाठी हो म्हणलेलं आहे, तर जास्तीत जास्त संघांनी इथे टॅलेंटनी भाग घेऊन आपण इथून प्रादेशिकला जातो, मग प्रादेशिकला महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जातो जो नॅशनलला रिप्रेझेंट करतो, तर त्याच्यामध्ये जळगाव जिल्हा नेहमी मागे पडलेला असतो। काही वेळाच फक्त 1-2 वेळा आपली मुलं गेली होती, तर एवढा मोठा प्लॅटफॉर्म असून त्याचा उपयोग होत नाही, म्हणजे पैसे आणि श्रम वाया जात आहेत, तर असं होऊ नये यासाठी जास्तीत जास्त संघ आणि क्रीडा ऑफिस यांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे आणि ही स्पर्धा चांगल्या स्वरूपामध्ये घडली पाहिजे असं माझं मत आहे। त्यासाठीच आम्ही सर्वांकडे आलो होतो, कारण यावर्षीची स्पर्धा डिक्लेअर झाली पॉंडिचेरीला, पण अजूनही इथे सूचना नाही की इथले संघ कधी स्पर्धा होणार आहे, कधी होणार आहे। आज म्हणे मीटिंग आहे पुण्यात, म्हणजे ते किती उशीर आहे बघा, 12 आणि 16 जानेवारीला स्पर्धा नॅशनलची आणि किती घाईची वेळ होणार आहे। माझ्या मते नेहमीच असं होतं, वरच्या ऑफिसमध्ये स्टेट ऑफिसनी पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की स्पर्धा डिक्लेअर करताना 1 महिना आधी शेड्यूल डिक्लेअर करून मग स्पर्धा घ्यायला पाहिजे, तर जास्तीत जास्त संघ सहभागी होतील, इतकं साधं म्हणणं आहे। दुसरं असं आहे की तालुक्यावरनं जिल्ह्याला जे संघ येतात त्यांच्यासाठी TADA हा मिळालाच पाहिजे आणि भाडं पण मिळालं पाहिजे, तरच हे या स्पर्धेचा त्यांना उपयोग होऊ शकेल, नाही तर फक्त जळगाव शहरातलेच संघ त्यात भाग घेतील आणि स्पर्धा एवढी जाईल आणि तालुक्याच्या मुलांना त्यांचा टॅलेंट दाखवायला चान्स मिळणार नाही। तर ही विनंती आहे माझी शासनाला की शासनाने हे TADA जिल्हास्तरीय स्पर्धेंना पण लागू करावा। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।